आज सर्वांसाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे की मराठा आरक्षणाचा अंतिम शिक्कामोर्तब मुंबई उच्च न्यायालयाने आज केलेला आहे की ज्याविषयी लाखोच्या संख्येमध्ये आंदोलन झाले, मराठा समाज संपूर्णपणे 58 मोर्चापेक्षा जास्त मोर्चे राज्यात निघाले, 40 पेक्षा जास्त लोकांनी प्राणांची आपली आहुती दिली, आज त्याला सफलता मिळालेली आहे, त्याला कामयाबी मिळालेली आहे. त्यामुळे मी सकल मराठा समाजाला अभिनंदन करतो की ज्यांच्या प्रयत्नामध्ये संघर्षामुळे आज हा निर्णय होऊ शकला. हायकोर्टाने जो बॅकवर्ड कमिशनने जो रिपोर्ट दिला होता त्याच्या अंतिम शिक्कामोर्तब केलेला आहे. काँग्रेस सरकारने सुरुवात केली या गोष्टीला. मध्यंतरीच्या काळामध्ये आरक्षण मराठा आणि मुस्लिम दोघांना आरक्षण देण्याचा निर्णय काँग्रेस सरकारने घेतला. काही कायदेशीर विषय निर्माण झाले, त्यानंतर बॅकवर्ड कमिशनने हे सगळे विषय मागे लावले आणि आता हायकोर्टाने शिक्कामोर्तब करणं अतिशय समाधानकारक बाब आहे. त्यामुळे हायकोर्टाचे मी आभार मानतो आणि त्याचबरोबर सकल मराठा समाजाचं अभिनंदन करतो. पण त्याचबरोबर आमची ही मागणी आहे की हे झालंय चांगलं झालं, पण त्याचबरोबर मुस्लिम आरक्षण आणि धनगर आरक्षण हे दोन्ही विषय मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीमध्ये कुठला कायदेशीर अडचण अजिबात नाही आहे, ते ताबडतोब लागू करावं. धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा सरकारने निर्णय ताबडतोब घ्यावा आणि जे त्यांनी सांगितलं होतं की पहिल्याच कॅबिनेटने निर्णय घेऊ, निदान शेवटच्या कॅबिनेटच्या अगोदर तरी हा निर्णय लागू करावा अशी आमची मागणी राहणार. 16% एवढाच आहे की ह्याच्या जजमेंट अद्याप हाती आलेलं नाहीये. त्यामुळे नेमकी काय कारण की ज्याच्यामुळे हे करावं लागलं याची मला कल्पना नाही, परंतु 13% ते समाधानकारक निश्चित आहे. 2-3% जो फरक पडला आहे त्याची माहिती घेऊनच मी देवाची. थोड्या दिवसात निवडणूक या निर्णयाचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रश्न उद्भवत नाही. ह्याचा राजकीय आहे कुठे विधिमंडळामध्ये जेव्हा ठराव झाला सर्वांनी एकमुखाने त्याला पाठिंबा दिला, त्यामुळे कुठले 101 पक्षाचा श्रेय असण्याचं कारण नाही. हा श्रेय कोणी घ्यायचा प्रयत्न करून द्या, सकल मराठा समाजाला श्रेय दिलं पाहिजे.